नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा। आपला वॅक्सिनेशनचा प्रोग्राम साधारणतः आपण 16 जनवरीपासून सुरुवात केली होती। पहिल्या टप्प्यामध्ये आपण हेल्थ केअर वर्कर्सपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आपण फ्रंटलाईन वर्कर्सला जवळपास 1 फरवरीपासून सुरुवात केली होती। आपल्या सातारा जिल्ह्याची परफॉर्मन्स हेल्थ केअर वर्कर्सचं वॅक्सिनेशन आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं वॅक्सिनेशनमध्ये बऱ्यापैकी आपल्या राज्यामध्ये कम्पेअर केलं तर आपली चांगली परफॉर्मन्स त्याच्यामध्ये राहिलेली आहे। हेल्थ केअर वर्कर्सचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा, ज्याच्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणजे पोलीस, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, काही जिल्हा परिषदचे विभाग, काही आपला नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतीचे आपले काही कर्मचारी अधिकारी, त्यांना सर्वांना आपण घेतला होता। त्यांची सर्वांची पहिली डोस आणि त्याच्यानंतर दुसरी डोससुद्धा सुरुवात झालेली आहे। हेल्थ केअर वर्करमध्ये आपण गव्हर्मेंट डॉक्टर्स घेतले, गव्हर्मेंट नर्सेस, त्याच्यासोबतच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ बॉय, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, त्या सर्वांना आपण घेतला होता। आता 1 मार्चपासून आपल्याला माहीतच आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या तर्फे आपला ज्याला आपण म्हणू शकतो दुसरा टप्पा, ज्याच्यामध्ये 60 वयोगटचे वरचे जे आपले लोक आहे त्यांना आपण घेतलं आहे, त्याच्यासोबतच 45 वयापेक्षा जास्त असलेले लोक, म्हणजे 45 ते 60 पर्यंत, पण त्यांना एखादा ते व्याधीग्रस्त आहे, म्हणजे त्यांना एखादी काही कोमॉर्बिडिटी आहे, आणि ती कोमॉर्बिडिटी काय ते आपण विस्तृत न्यूजपेपरमध्ये त्याच्या संदर्भात ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपली वेबसाईटवर सुद्धा इन्फॉर्मेशन आहे। त्याच्यामध्ये जवळपास 19 ते 20 कोमॉर्बिडिटी आहे ज्यांना आपण गृहित धरणार आहे वॅक्सिनेशनसाठी, तर कृपया करून तो वॅक्सिन आपल्या वेबसाईटमध्ये, आपल्या इंटरनेटमध्ये ते तुम्ही तपासून घ्यावा। त्याच्या व्यतिरिक्त एकदा पुढचे काही व्हिडिओमध्ये कदाचित मी ते काही 20 आपली जे व्याधी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे। आजचा माझा जे मुख्य हेतू आहे तो याच्यासाठी आहे की जे काही आपले दुसरे टप्पेमध्ये जे आता लोक येत आहे, काही ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते गर्दी करत आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, RHमध्ये, SDHमध्ये, याचे पुढे आम्ही प्रयत्न असा करणार आहे की जास्तीत जास्त सेंटरमध्ये आपला वॅक्सिनेशन सुरू कसा केला पाहिजे, पण त्याला आपल्याला स्टेबलाइज व्हायला पुढे आणखी 8 आठवडा 10 दिवस जाणार आहे। आपला हेतू एवढाच आहे की प्रत्येक आपला PHCमध्ये, प्रत्येक RH SDHमध्ये आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असा मिळून आपल्याला वॅक्सिनेशन सेंटर, प्रत्येक माणसाला त्याचे घराचे अगदी जवळ एक वॅक्सिनेशन सेंटर भेटलं पाहिजे, जेणेकरून त्याला वॅक्सिनेशनसाठी खूप काही लांब जायची गरज लागणार नाही। त्याच्या व्यतिरिक्त एक त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचा एक मुद्दा आहे, जे आपल्याला कोविन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। बरेच लोक आता रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपल्या सेंटरला येत आहे, आपण करतोय रजिस्ट्रेशन त्यांच्या, पण वॉक इन पेशंट असल्यामुळे एकतर रजिस्ट्रेशनमध्ये वेळ जातो आहे, दुसरा तिथे गर्दीसुद्धा होतो आहे। म्हणून आपण आज एक निर्णय असा घेतला आहे की जे आपलं CSC आहे, सेंट्रल सर्व्हिस सेंटर जे आपले आहे, CSC केंद्र ज्याला आपण म्हणतो, जे काही प्रत्येक आपला ग्रामपंचायत स्तरावर असतो तिथे एक आपला ऑपरेटर आहे, तिथे आपलं कम्प्युटर आणि इंटरनेटची व्यवस्थासुद्धा असतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात। कदाचित आपल्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते रजिस्ट्रेशनचा प्रोसेस प्रत्येक CSC सेंटरला सुरू होणार आहे। CSC सेंटरमध्ये जे डेटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांना डेटा एंट्री करायला आपण 5 रुपये प्रत्येक रजिस्ट्रेशनसाठी ती एक फीसुद्धा ठेवली आहे, जेणेकरून त्यांना रजिस्ट्रेशन करताना काही इतर गोष्टींची गरज लागली तर त्याचा आपल्याला त्यांना काही हातभार दिला पाहिजे। आता हे 5 रुपयेचं जे आपण ठेवलं आहे आम्ही तुमच्यासाठी एक सर्व्हिस म्हणून सुरू केलं आहे। जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला 5 रुपये त्याच्यासाठी द्यायचं नाही आहे तर तुम्ही स्वतः तुमचे मोबाईलवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकताय, सोबतचे एखादा आपला तुमचा सायबर ॲप वगैरे असतो तिथे सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय, आजूबाजूचे कोणाचा मोबाईल घेऊन त्यांना सांगून सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतात। तर CSC केंद्राला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही आहे, पण आपण तो ज्या लोकांच्याकडे मोबाईल नाही, ज्या लोकांच्याकडे स्मार्टफोन अवेलेबल नाही, ज्या लोकांच्याकडे इंटरनेटची प्रॉब्लेम आहे त्या लोकांच्यासाठी आपण एक सुविधा दिलेली आहे, मात्र त्याचा आपण सेवा शुल्क 5 रुपये ते CSC केंद्र चालकांना द्यायचा आपण आज एक आदेश काढला आहे, मात्र तो कंपल्सरी नसल्यामुळे तुम्हाला फोनवर करायचं असेल तर मग फोनवर करायला सुद्धा मुभा आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाने, राज्य शासनाने 250 रुपयेची लिमिट ठेवली आहे। 250 रुपयेमध्ये 150 रुपये वॅक्सिनेशनसाठी आणि 100 रुपये त्यांच्या सिरेंजसाठी किंवा इतर जे त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे त्याच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे। तर 250 रुपये मॅक्सिमम वॅक्सिनची एक डोससाठी शासनाने ठरवून दिलेली ती किंमत आहे। ज्या लोकांना असं वाटतं की त्यांनी शासकीय ठिकाणी न घेता प्रायव्हेट ठिकाणी, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना वॅक्सिनेशन घ्यायची आहे, ते प्रायव्हेट हॉस्पिटल कोणते असणार आहे लवकरच आपण ती यादी पब्लिश करणार आहे। आजपर्यंत आपण सह्याद्री हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल वाई, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड, असा 4 ते 5 ठिकाणी आपण प्रायव्हेट ठिकाणी आपण वॅक्सिनेशनची ड्राईव्ह घेत होतो। याच्या पुढे आमचा प्रायव्हेट हॉस्पिटल 100% वाढून घ्यायचा आमचा मानस आहे।
प्राइवेट हॉस्पिटलला पण विनंतीसुद्धा केलेली आहे की त्यांनी या प्रोग्राममध्ये सहभागी व्हावा. पण जर तुम्ही निर्णय घेतला की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला वॅक्सिनेशन घ्यायची आहे तर 250 रुपये तुम्हाला प्रत्येक डोससाठी फीस द्यावी लागणार आहे. जर तुम्हाला ती फीस द्यायची नसेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येणं गरजेचं राहणार आहे. तो आता RHSDH पुढे ते PHCसुद्धा होणार आहे. पण शेवटचा माझा एकच तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त लोकांनी स्वतः रजिस्ट्रेशन करूनच वॅक्सिनेशनसाठी यावा, जेणेकरून वॅक्सिनेशन सेंटरला रजिस्ट्रेशनसाठी गर्दी राहणार नाही. आणि आम्ही जर तुम्ही आले खूप लवकरात लवकर आम्ही तुम्हाला वॅक्सिनेशन करून मोकळा करून घेऊ शकतो, नाहीतर रजिस्ट्रेशनमध्येच आपल्याला बराच वेळ जातो आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणते ठिकाणी वॅक्सिनेशन घ्यायची तुम्ही तो पण निवडू शकताय, तुम्हाला स्लॉट कोणता घ्यायचा आहे तुम्ही अपॉइंटमेंट सारखा तो स्लॉटसुद्धा निवडू शकताय. तर तुम्हाला अवेलेबिलिटीप्रमाणे स्लॉट तिथे दाखवणार आहे. समजा तुम्हाला आता उद्याचा स्लॉट पाहिजे एखाद्या ठराविक, समजा फॉर एक्झाम्पल RHY मध्ये, पण कदाचित RHY मध्ये पुढचं उद्याचा स्लॉट अवेलेबल नसणार आहे तर तुम्हाला पुढचा स्लॉट निवडून घ्यावा लागेल. तर तुम्ही हे स्लॉट जर निवडला तर तुमची पण सोय होईल आणि आमचीसुद्धा सोय होईल. म्हणून आपण तुम्हाला सोय देण्यासाठी CSC सेंटरवर आपण व्यवस्था केलेली आहे. पण सर्व आपले 60 वरचे वयाचे लोकांनी आणि 45 वयाचे वरचे लोकांनी ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांनी कृपया करून रजिस्ट्रेशन करूनच वॅक्सिनेशन सेंटरला यावं, ही सर मला सर्वांची विनंती आहे. धन्यवाद. ठीक आहे.